नमस्कार. कर्तृत्व और मराठा स्त्रिया या विजय चोरमारे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या समारंभासाठी महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आवर्जून उपस्थित आहेत. सोबतच महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार सर उपस्थित आहेत. चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव सर, पुस्तकाचे संपादक विजय चोरमारे सर उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि विजय चोरमारे यांना सांगते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. खरं तर लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी 27 मार्चला कोल्हापुरात या पुस्तकाचं प्रकाशन केशवराव भोसले नाट्यगृहात साहेबांच्या हस्ते ठरलं होतं. सकाळी साहेब नाट्यसंमेलनाचं उद्घाटन करणार होते आणि संध्याकाळी एक पुस्तकाचा कार्यक्रम होणार होता. पण अचानक मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच सगळ्या घडामोडी घडल्या आणि सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आणि सगळं ठप्प झालं. त्यात पुस्तकाचं कामही थांबलं आणि समारंभही पुढे गेला. नंतर 2-1 महिन्यापूर्वी हा समारंभ ठरता पुन्हा असा काही कारणांनी पुढे जात होता तो आज होतोय. खरं तर या पुस्तकाचा कंटेंट बघता त्यासाठी शरद पवार साहेब यांच्याशिवाय अन्य कुणाचंही नाव माझ्या पुढे येत नव्हतं. म्हणजे प्रकाशन समारंभ करण्याची काही मला उत्साह हौस नव्हती, पण कंटेंट आणि पवारांचे विचार या इतक्या गोष्टी मिळत्या जुळत्या होते. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं महिलांना दिलेलं 33% आरक्षण, नंतर 50% आरक्षणासाठी केलेला पाठपुरावा, महिला धोरण असेल, सैन्य दलातलं महिलांच्या प्रवेशाची दारं उघडणं असेल, किंवा एकूण त्यांच्या आयुष्यभरात त्यांनी महिलांच्यासाठी जी कामं केले ते बघता या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मला त्यांच्या इतकी योग्य व्यक्ती दुसरी कोणी वाटत नव्हती. आणि त्यांनी आज इथं येऊन माझ्या इच्छेचा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आशिष शेलार इथं कसे असा एक अनेकदा प्रश्न पडू शकतो, अनेकांना प्रश्न पडू शकतो, पण मी आपलं हे पुस्तक आपल्या काही सुहृदांना पाठवावं या प्रयत्नात असताना मी त्यांना फोन केला. म्हणलं तुमचा मला मेसेज केला की तुमचा मला पत्ता पाठवा, तुम्हाला पुस्तक पाठवायचं आहे. तर म्हणले हे पुस्तक मी ऑलरेडी मागवून घेतलं आहे आणि पुस्तक मी वाचतो आहे आणि या पुस्तकाच्या संदर्भात माझं पवारसाहेबांशी बोलणंही झालेलं आहे. म्हणजे एखादा राजकीय नेता इतक्या सुसंस्कृतपणे एखाद्या नव्या पुस्तकाला आपणहून प्रतिसाद देतो, पुस्तकाच्या संदर्भात काही इतका सकारात्मक व्यवहार करतो, हे मला खरं तर खूप धक्का देणारं, सुखद धक्का देणारं होतं. म्हणून मग त्याचवेळी त्यांना म्हटलं की ज्यावेळी पुस्तक प्रकाशन होईल त्यावेळी तुम्ही इथं यायला हवं. ज्ञानेश महाराव साहेब हे या पुस्तकाच्या सुरुवात निर्मिती प्रक्रियेत अगदी सुरुवातीपासून, म्हणजे यात कोणती नावं घ्यायची, कोणती नावं वगळायची, निकष काय असावेत, कारण एक वेगळा प्रयोग असल्यामुळं त्या संदर्भात त्यांच्याशी वारंवार चर्चा होत होत्या आणि त्यामुळं त्यांनीही इथं असणं माझ्यासाठी आवश्यक होतं. पुस्तकाच्या प्रस्तावनेत मी तपशीलवार अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, पण मुद्दाम सांगण्याची गोष्ट म्हणजे मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली आणि मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाल्यानंतर त्यातला महिलांचा सहभाग, त्यावेळी मोर्चाच्या आधी लाखोंच्या जनसमुदायासमोर येणाऱ्या चिमुरड्याच्या काही मुली 9 वारी साडी नेसलेल्या, कपाळाला कुंकू लावलेल्या आणि आम्ही जिजाऊच्या लेकी म्हणून अशा जोरदार आवेशपूर्ण भाषणं करणाऱ्या, खूप कौतुकास्पद होतं सगळं. पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की हे खूप प्रतिमेत अडकलेलं आहे हे सगळं. म्हणजे जिजाऊ म्हणजे 9 वारी साडी, कपाळाला कुंकू, एवढ्यापुरतंच सगळं हे महिलांचं विश्व मर्यादित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि हे जिजाऊंच्या लेकी म्हणताना यांना जिजाऊंची आणि जिजाऊंच्या लेकींची परंपरासुद्धा नीट माहिती नाही हे लक्षात आलं आणि त्यातून या पुस्तकाच्या विषयाकडे वळलो. या पुस्तकातला मंजुश्री पवार नव्या पिढीतल्या इतिहास संशोधक आहेत, खूप अभ्यासपूर्ण आजच्या काळातल्या, त्यांनी जिजाबाईंच्या संदर्भात लिहिलेलं आहे आणि त्यांनी जिजाऊ नाहीतर जिजाबाईंच्या संदर्भात लिहिलेलं आहे.
आपण जिजाऊंना जिजाऊ महासाहेब आऊ साहेब या सगळ्या प्रतिमांच्यामधून त्यांचं उदात्तीकरण करतो, पण त्या पलीकडं जिजाबाई नावाच्या एका स्त्रीनं जे हिंद स्वराज्य स्थापनेसाठी आणि आपलं टूल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कशा रीतीने वापरलं या सगळ्या गोष्टी आहेत, ते त्या स्त्री म्हणून जिजाबाईंच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यात मंजुश्री पवार यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिला आहे. दुसरे करवीरचे जिजाबाई नावाचं एक यात जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या संदर्भात मूळ संशोधन लेख त्यांचाच होता, म्हणजे अनेकांना या करवीरच्या जिजाबाईंच्या संदर्भात माहिती नाही. तर या करवीरच्या जिजाबाई म्हणजे राजाराम महाराजांची धाकटी सून, छत्रपती शिवाजी महाराजांची नातसून. ताराराणींच्या नंतर संभाजीराजे कोल्हापूरच्या गादीवर आले, कोल्हापूरचे, त्यावेळी या त्यांच्या निधनानंतर ज्यावेळी पेशव्यांनी कोल्हापूरचं संस्थान ताब्यात घेण्यासाठी पुण्याहून फौजा पाठवल्या, त्यावेळी या जिजाबाईंनी आपल्या फौजा पाठवून पेशव्यांच्या फौजांचा पराभव केला आणि पेशव्यांना परत पाठवलं. नाहीतर त्यावेळी कोल्हापूरवर पेशव्यांच्या संस्थांचा कब्जा झाला असता आणि पुढं नंतरच्या काळात जो इतिहास आहे तो महाराष्ट्राचा इतिहासच बदलून गेला असता, राजर्षी शाहू महाराजही झाले नसते आणि कोल्हापूरचा जो पुरोगामी इतिहास आहे, एकूण महाराष्ट्राला पुरोगामी दिशा देणारा, तो इतिहासही नंतर घडला नसता. इतकं महत्त्वाचं काम या करवीरच्या जिजाबाईंनी केलेलं आहे. सुंदराबाई जाधव हे असंच एक आणखी अत्यंत दुर्लक्षित असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे महाराव साहेबांच्याकडून त्याचा संदर्भ नंतरच्या काळात मिळाला की बालगंधर्वांच्या एकच प्याला नाटकातील पदांना जाबाईंनी चाली दिल्या. म्हणजे आपल्याला अलीकडं सुंदराबाई जाधव हे नाव कधी कुणी घेत नाही, उच्चारत नाही, त्यांची शताब्दी कधी होऊन गेली हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे त्या काळात HMU काही शेकडा यांच्या रेकॉर्ड्स काढलेल्या आहेत अशा सुंदराबाई जाधव यांच्या संदर्भात आहे. इंदुताई पाटणकर, ज्या भारत पाटणकर यांच्या मातोश्री, म्हणजे एक मराठा समाजातली तरुण स्त्री स्वातंत्र्याचं रण पेटलं असताना, त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, पण कुणाही स्वातंत्र्यसैनिक असले तरी आपल्या मुलीनं घरदार सोडून लढ्यात उतरावं असं कुणाला वाटत नाही, पण इंदुताई पाटणकर घरच्या वडिलांचा विरोध पत्करून स्वातंत्र्य लढ्यात उडी टाकल्या. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि ते मागं हटल्या नाहीत. तर त्या इंदुताई पाटणकरांची यात गोष्ट आहे. शारदाबाई पवारांच्या संदर्भात खूप बोलता येण्यासारखं आहे, म्हणजे आजसुद्धा ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या काम करणाऱ्या अनेक महिला जिथं पुरुष सत्ताक पद्धती दिसतं, त्यावेळी 1938 काळात शारदाबाई बारामतीहून पुण्याला साधारण 8-9 वर्षे सातत्यानं येत होत्या, बैठकांना हजेरी लावत होत्या, कधी पुणे स्टेशनला उतरून चालत यायच्या, एक मूल कडेवर असायचं, एक मूल पोटात असायचं, अशा परिस्थितीत ज्या बाईंनी त्या काळात काम केलं, एकूण सत्यशोधक विचाराची परंपरा मानून सत्यशोधक विचारधारेनं काम केलं, शारदाबाई पवारांच्या संदर्भात आहे. विमलाबाई बागल आहेत, या पुस्तकातली एक नजा नायिका आहेत, त्यातल्या हौसाताई पाटील ह्या एकमेव आज हयात असलेल्या नायिका आहेत. जर कोल्हापूरला समारंभ होत होता तर त्यांनी यायचं कबूल केलं होतं, पण आताच्या काळात त्यांना त्रास द्यायची इच्छा झाली नाही, म्हणलं मुद्दाम त्यांना नको बोलवायला. पण असं हे सगळं आहे. सरोजिनी बाबरांच्या संदर्भातला एक डॉक्टर दत्ता भोसले यांनी लिहिलेला आहे, मुद्दाम त्याचा एक उल्लेख करतो. म्हणजे दत्ता भोसले यांनी त्यात लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला काही भूतकाळातले धागे असे पाहत असताना वर्तमानातल्या काही प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचं प्रेरणा मिळ, काही तिथं उत्तरं सापडतात. सरोजिनी बाबरांच्या संदर्भात लिहिताना दत्ता भोसलेंनी असं लिहिलं आहे की सरोजिनी बाबर यांनी जी लोकसाहित्यातली माणसं आणली, लोकसाहित्यातल्या गोष्टी आणल्या, त्यातला कुठलाही माणूस कधीही निराश दिसत नाही, तो स्वतः कधी किंवा जीवनाचा कंटाळा आला आहे असं म्हणत नाही, तो जगणं सुंदर आहे म्हणतो आणि जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हा या त्यांच्या सर्व लोकसाहित्यातल्या गोष्टींच्या संदर्भात आणि लोकसाहित्यातल्या माणसांच्या संदर्भात विचार करतो, तेव्हा मला मग आज गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी ग्रासलेलं वर्तमान दिसतं. आणि मी साधारण 1990 काळात गेलं तर आपल्याला लक्षात येतं की लोकसाहित्यापासून, लोकपरंपरेतल्या कलांच्यापासून ग्रामीण भागाचा सांधा तुटल्यामुळं खूपसं नैराश्य येत गेलेलं आहे. TV खोकं हेच एक मनोरंजनाचं साधन बनलेलं आहे आणि आजसुद्धा खेड्यापाड्यात TV एका कुठल्या सगळ्या घरात काही TV नसतो, एखाद्या घरात TV असतो आणि दुसऱ्याच्या दारात जाऊन बघण्याची जी काही एक आपली वेदना असते, ती वेदना मला वाटतं खूप प्रखर असते. तर हा लोकसाहित्याचा, लोकपरंपरेचा धागा तुटलेला आहे आणि त्यातून खूपशा नैराश्याच्या गोष्टी आपल्यापुढे येत आहेत, हेही या निमित्तानं मला जाणवलं.
तर एक प्रयत्न केलेला आहे यातल्या शेवटच्या आहेत त्या 1927 साली जन्मलेल्या आहेत पहिल्या महिला शाहीर. त्यानंतरच्या काळात खूप कर्तृत्ववान महिला आपल्याला दिसतील. स्मिता पाटलांच्यापासून अगदी कोल्हापूरच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखेंच्यापासून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आहेत. तो नंतरच्या भाग त्या संदर्भात कुणीही काम करावं मी जमेल तसं करेन. या संदर्भातल्या काही व्यक्तिमत्वांच्यावर स्वतंत्र पुस्तकं यावीत आणि खरं तर एक दोन सुंदराबाई जाधवांच्याबरोबर या लेखानंतर पुस्तकांचं काम स्वतंत्र सुरू झालं आहे. म्हणजे आपण केलेलं काम पुढं सुरू होणं ही माझ्या मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते आणि त्या दृष्टीनेही काही सुरू झालेलं आहे. मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सर्वजण आलात याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. यानंतर मान्यवरांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण पुस्तकाचं प्रकाशन करूया. मी माननीय ज्ञानेश महाराव सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आशिष शेलार साहेब आणि ज्यांनी आज प्रकाशनाचा घाट घातला ते आमचे पत्रकार मित्र विजय चोरमारे साहेब, आजचं जे पुस्तक आहे मराठा समाजातील कर्तृत्ववान स्त्रिया, हे पुस्तक ज्या गोष्टीसाठी त्यांनी काढलं त्याला संदर्भ मराठा मोर्चाचा आहे. त्या मराठा मोर्चामध्ये ज्या मुली बोलत होत्या त्या साधारणपणे एक स्वाती नकाते वगळता बाकीच्यांना काही भान नव्हतं, लिहिलेल्या पोपटासारखा त्या भाषण करत होत्या. ती भाषणं कोणी लिहून दिली होती ती मला माहिती आहे. साधारणपणे मराठ्यांची अशी सवयच असते की आपण कोणाला तरी बोलायला लावायचं आणि स्वतः नामानिराळं राहायचं. मला असं वाटतं आज जर मराठा कर्तृत्वाच्या स्त्री आपण जर सांगत असेल तर ह्या तीन वक्त्यांमध्ये एखादी स्त्री असली असती तर काय झालं बिघडलं नसतं, जरूर असायला पाहिजे होतं. कारण मला त्यावेळीसुद्धा वाटत होतं की या लहान लहान मुलींना काही आपण बोलायला सांगतो ह्याच्यापेक्षा मराठा स्त्रियांनाच का वाटत नाही की आपण काय बोलावं. अशा कर्तृत्ववान स्त्रिया काय मराठ्यांमध्ये नाहीत का सगळेच आपल्या घरामध्ये हळदी कुंकू मंगळागौर आणखीन सत्संग खेळत असतात का असं मला तेव्हाही वाटलं. खरं जर मी लिहिलं असतं पुस्तक तर हे वेगळं असलं असतं. विजय चोरमारे आहेत ते त्या मानाने खूप सौम्य आहेत. आणखीन मला असं वाटतं की आपण आपल्याच समाजावरती प्रखरपर्यंत जोपर्यंत टीका करत नाही तोपर्यंत समाज कधी पुढे जाऊ शकणार नाही. ह्याच्यामध्ये ज्या व्यक्तिमत्व आहे त्यांनी माझं चर्चा केली, मार्गदर्शन घेतलं किंवा माहिती घेतली ही गोष्ट खरी आहे. पण मला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा इतिहासामध्ये आपण जास्त अडकलेलो आहोत. पाच म्हणजे ताराबाई शिंदेनंतर खरा इतिहास सुरू होतो. पहिली जी पाच व्यक्तिमत्व आहेत ती राजघराण्यातली आहेत. त्यांचं ध्येय नक्की होतं की सत्ता आपल्याकडे राहिली पाहिजे. प्रश्न फक्त त्याच्यामध्ये एक टिप्पणी करायला हवी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जे आहे ते शिवपुत्र राजाराम जे होते त्यांनी कोल्हापूर संस्थानमध्ये स्थापन केलं आणि त्यानंतर आपण जर संभाजी राजांना जर स्वराज्य रक्षक म्हणत असतील तर त्याच्यापेक्षा चौपट ताकदीने 50 वर्ष ज्यांनी राज्य केलं अत्यंत मुस्तद्दीपणे राज्य केलं त्या ताराराणीसुद्धा तेवढा स्वराज्य रक्षक आहे. परंतु आपण त्यांना आद्य स्वातंत्र्य स्वामिनी दामिनी म्हणून त्यांना मोकळं झालेलं आपण असा चौकटीत बसून त्यांचं कर्तृत्व आहे ते नाकारता कामा नये. त्याच्यापासून त्या घराण्याने सुद्धा काय शिकलेलं आहे तर त्यांना सुद्धा आपला पुत्र जो आहे तो राजगादीवरती बसावा लागला. प्रत्येक वेळी एक छत्रपती झाला. छत्रपती एकही स्त्री झाली नाही. किंबहुना आता जे छत्रपती आहेत
त्यांनी आपल्या सुनेला आपल्याला अजून कोणी मुलीला छत्रपती करायला काय हरकत नव्हती. किंबहुना 62 सालामध्ये पद्मराजांच्यासाठी जे शाहू महाराजांच्या थेट वंशज आहे लोकांच्या मनात होतं की स्त्री छत्रपतीसुद्धा झाली पाहिजे. आपण जेव्हा कर्तृत्वाच्या गोष्टी करतो तेव्हा हे पुस्तक चांगलंच आहे की आपल्याला जे प्रश्न पडले पाहिजेत असं का म्हणून. तर हे पुस्तक सादर करताना त्यांनी सावित्रीबाई फुलेंना अर्पण केलं हे महत्त्वाचं आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा पाया घातला आणि त्याच्यातूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काम केलं त्याच्यातूनच पहिली जी स्त्रीवादी लेखिका म्हणा किंवा स्त्री शक्ती जी काय ताकद असते ते ताराबाई शिंदे तयार झालेल्या आहेत. आज ज्या स्त्री शक्ती किंवा स्त्रीवादी म्हणून ज्या उभ्या आहेत त्यांनी जर स्त्री पुरुष तुलना जर पुस्तक वाचलं तर त्यांचं जे पुस्तक आहे किंवा त्यांनी जे लिहिलेलं मिसपानाचं चोपड आपलं जे छोटंसं ग्रंथ आहे त्याची तुलना करता येत नाही इतक्या जबरदस्त ताकदीचं आहे. ही जी सगळी व्यक्तिमत्व आहेत ही मोठीच आहेत. आमचं म्हणणं असं आहे की माझ्यासारख्याचं की जर ती मोठी आहे तर ती समाजासमोर येत का नाही किंवा ती समाजासमोर मोर्चातून त्या पद्धतीच्या बायका किंवा स्त्रिया का आल्या नाहीत. आरती पाटील नावाच्या ज्या अंतराळामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ज्या जळगावच्या आणि पुण्यामध्ये आहेत त्यांना मराठ्यांचे प्रश्न मांडायला पाहिजे होते त्यांनी सांगायला पाहिजे होते. किंबहुना मोर्चे ह्यांच्यासाठी निघायला पाहिजे की अशा व्यक्तिमत्व आम्हाला दाखवा म्हणून. आपण आपल्या स्वार्थासाठी मोर्चे काढतो पण त्याचबरोबर हेही मोर्चे काढले पाहिजे की आपल्या जाणीवा नेणीवा कुठे आहेत. तर त्या ह्या पुस्तकांमध्ये सगळ्या चरित्रातून दिसतं. हौसाबाई तर मी पाहिलेलं आहेत. अनुसयाबाई शिंदे आहेत ज्या शेवटचं त्यांचं नाव आहे तर मला असं वाटतं की त्यांचं नाव पहिलं हवं आहे असायला पाहिजे होतं. त्या पहिल्या महिला शाहीर आणि विशेष म्हणजे क्रांतीवीर नाना पाटलांच्या त्या सैन्यामधल्या काम करणाऱ्या. म्हणजे आम्ही जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराला आम्ही विरोध केला तेव्हा आमचं स्वतःचं आम्ही ठरवलं होतं की आम्ही अनुसाहेब आपल्या शिंदेबाईंना खरा पुरस्कार दिला पाहिजे त्यांना त्या खऱ्या महाराष्ट्र भूषण आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचे जे मिस्टर होते म्हणजे आपले पती बाई गात असताना त्यांचे पती मागे उभे राहून तुनतुनं आणखीन पेटी वाजवत होते असं मराठ्यांमध्ये क्वचित दिसतं. हे पण आपण इथे नोंद करायला पाहिजे होती किंवा त्यांच्या सारमध्ये असायला पाहिजे होती. येईल ती पुढच्या काळामध्ये नाही असं नाही आहे पण आपण जेव्हा मराठा समाजातल्या स्त्रियांचं वर्णन करतो तेव्हा त्या वर्णनामध्ये त्याच्यातले जे सोडलेले दुवे बाकी सगळंच चांगलं आहे पण जे सोडलेले दुवे ते मला वाटतं की आवर्जून टाकले पाहिजे होते. की जे हिराबाई बडोदेकरांचं नाव जे आपण घेतलेलं आहे खूप म्हणजे मराठी रंगभूमीवरती पहिल्या नायिका संगीत गायिका शास्त्रीय गायिका अशी प्रचंड मोठी ताकद असलेल्या त्या बाई होत्या. पण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांचे जे आजोबा होते आणि त्यांची जी आई होती त्या अधिक श्रेष्ठ होत्या. कारण ते सरदार मारुतीराव माने ह्यांच्या त्या कन्या त्या तानाबाई ताराबाई आणि ताराबाईंची मुलगी ही हिराबाई. पण जी हिराबाई बडोदेकरांचे वडील होते समजलं की नाही किंवा जे होते त्यांचं नाव अब्दुल करीम खान. त्यांनी अब्दुल करीम खानशी लग्न केलं होतं आणि त्यांना 6 मुलं होती. हे मला एवढ्याचसाठी सांगायचं आहे की आज कुठेतरी भिडे उठतो आणखीन कुठे मुसलमानांच्या विरोधात बोलायला लावतो अजून कुठे दलितांच्या विरोधात बोलायला लागतो. तर जी ह्या मराठा रंगभूमी आपल्या मराठी रंगभूमीवरती जी पहिली स्त्री गायिका आहे तिचे वडील जे होते हे मुसलमान होते आणि त्यांच्यामध्ये द्वेष नव्हता हे आपण पहिलं सांगितलं पाहिजे. ते त्याचं नोंद इथे असायला पाहिजे होती. म्हणजे जर आणि त्यांचे जे हिराबाई बडोदेकर होते त्यांच्या पतीचं नाव माणिकचंद गांधी होतं. मी 2 संदर्भ देतो आणि जयमाला शिलेदार तर मी पाहिलेले आहेत तुम्ही पण पाहिलेले आहेत. जयमाला शिलेदारांचं आडनाव प्रमिला जाधव ज्यांनी बालगंधर्वांची गायकी पूर्ण आत्मसात केली अशा जयमाला शिलेदार. पण त्या जयमाला शिलेदारनी नंतर बालगंधर्व थांबल्यानंतर त्यांची गायकी संपूर्ण उभी केली. ते खूप चांगलं चित्रण त्यांनी केलेलं आहे खूप चांगलं आहे. पण त्याच्यामध्ये जे आवर्जून जी गोष्ट द्यायला पाहिजे होती ती दिली नाही की जसं त्या केळवकरांचं त्या बाई ज्या होत्या रखमाबाई ह्या कायस्ते आपण वर्णन के संदर्भ सांगितला तसंच जयमाला शिलेदार होते हे दैवज्ञ ब्राह्मण होते हेही सांगायला पाहिजे होतं. कारण मराठा समाजामध्ये आजच्या घडीला सुद्धा आपली एखादी बायको नाटकात नटीचं काम करते हे मराठा स्त्रियांना किती जमू शकतं. तो अब्दुल करीम खा होते त्यांची मुलगी हिराबाई बडोदेकर त्यांचे मिस्टर दे माणिकचंद गांधी आणि ह्यांचे मिस्टर जयराम शिलेदार हे होते. म्हणून
मला असं वाटतं की त्या काळामध्ये जर त्यांचं लग्न जर मराठा समाजातल्या स्त्रीशी पुरुषाशी झालं असतं तर आज त्यांच्यावरती चरित्र लिहिलं गेलं असतं का आणि नोंद घेतली पाहिजे का हे मराठा समाजाने आम्ही समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा. त्यासाठी या कर्तृत्ववान स्त्रिया सांगायच्या आहेत. काय टाळून त्यांना पुढे जावं लागलं की नाही हे जर आम्ही सांगितलं नाही तर ते आमचं चुकीचं ठरेल असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी जी मराठी रंगभूमी नावाची संस्था 1949 सालामध्ये स्थापन केली जयमाला शिलेदारनी, तर पहिल्यांदा त्यांनी नाटक कंपनी काढली आणि 6 महिन्यांनी लग्न केलेलं आहे आणि ते लग्न मुहूर्तावरती झालेलं नाही आहे. तर गोरज म्हणजे संध्याकाळी गोरज मुहूर्त म्हणजे आपल्या जर जुन्या पत्रिका बघितल्या 50 वर्षापूर्वीच्या तर आता हे भटाकडे जाऊन मुहूर्त बिहूर्त काढतात. पूर्वी असे मुहूर्त बिहूर्त काढत नव्हते. गोरज मुहूर्तावरती मराठ्यांची लग्न झालेली आहे, त्यांचे संसार चांगले झालेले आहेत. उलट आता कुठे बघून भारताने बिघडतात आणि घटस्फोट जास्त होतात. समजलं की नाही मुहूर्त बघून. तर त्यांचे झालं गोरज मुहूर्त म्हणजे गो म्हणजे गाय आणि रज म्हणजे धूळ. गायी जेव्हा घरी येतात तेव्हा आसमानच्या धुळीने मागतं, त्याच्यावरती गोरज मुहूर्तावरती सगळ्यांची लग्न झालेली आहेत. सर साहेबांचं पण तेव तसंच झालेलं असणार, मला नाही वाटत पत्रिका बघून झालेलं असणार. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या नोंदी मला वाटतं असायला हव्या होत्या. त्या सुटलेल्या म्हणजे आहे ते सगळंच चांगलं आहे, पण अजून ज्याला म्हणतो की आपण जर चांगल्या पद्धतीने देता आलं असतं तर आपल्याला अधिक चांगलं उत्तम झालं असतं. समोरच्या आज ज्या स्त्रिया ज्या आहेत त्या कर्मकांडामध्ये आणखीन सत्संगाच्या बाजारामध्ये गिराईक म्हणून अडकलेल्या आहे, त्या तुटण्याचं काम या स्त्रियांनी केलेलं आहे. सुंदराबाई जाधव जे आहेत त्यांचे वडील इथे कॉन्ट्रॅक्टर म्हणून दिलेले आहे, तर कॉन्ट्रॅक्टर नव्हते गवंडी काम करणारे होते. समजलं की नाही. आणि त्यांचं गाणं किती चांगलं आहे जर बघायचं असेल तर माणूस नावाचा पिक्चर बघा जो यूट्यूबवरती आजही दिसतो. त्याच्यानंतर कोणते आपण म्हणतो ना यांचा स्वर्गीय आवाज आहे, त्यांचा अजून बाकीचा आवाज आहे. आवाज आवाज असतो. लता मंगेशकर गातात ते काही पेटीच्या बाहेर जाऊन गात नाही, त्या 7 सुरामध्ये आणि 2.5 सप्तकामध्येच गातात. पण आपल्याला ते स्वर्गीय आणखीन दैवी बिवी वाटतं तसं नाही आहे. पण ह्या बाईंचं अशिक्षित बाईंनी जे काम केलेलं आहे ते हिंदुस्थानी संगीतामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. जे बखले बुवा आणखीन मास्टर कृष्णरावांना वाटलं की ह्यांनी ह्या चाली दिल्या पाहिजे आणि तेवढी ती बाई ग्रेट होती. तुम्ही जर त्यांचं प्रभातचा जर पिक्चर बघितला तो माणूस नावाचा, त्या शांताबाई हुबळीकरचे म्हणजे त्या शाहू मोडकांची आई झालेली आहे ते गाणं जरूर ऐका. मन पापी भुला कौन इसे समज आहे. त्यांचा आवाज त्यांची फेक अशी प्रचंड होती. ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बायकांचं ह्याच्यामध्ये समावेश आहे. उत्तम चांगलं उत्तम पद्धतीचं पुस्तक लिहिलेलं आहे. जे मी जे सांगितलं ते काही गोष्टी हव्या होत्या त्या पाहायचा पाहिजे. एक जी गोष्ट आहे ती मी काल आमच्या चोरमाऱ्यांशी पण मी बोललो की त्यांनी जे आद्य स्त्री म्हणून डॉक्टर कृष्णाबाईंचा उल्लेख केलेला आहे तर त्यांची काय गफलत झाली मला माहिती नाही. परंतु आद्य स्त्री ज्या आहेत त्या आनंदीबाई जोशी या डॉक्टरी शिक्षण घेतलेलं आहे आणि रखमाबाई राऊत ज्यांच्यावरती पिक्चर निघाले ज्यांच्यावरती इतर तपशील निघालेले आहेत तर त्या ज्या आहेत त्या 1894 झालेल्या डॉक्टर आहेत. मराठा समाजातल्या कदाचित ह्या पहिल्या असू शकतील परंतु त्या पहिल्या डॉक्टरी केलेल्या नाही आहेत. त्या रखमाबाईचं चरित्र कुठे झाकोळलं जाऊ नये हे लक्षात घेण्यासाठी आपण जे कोण लिहिणारे आपल्या वसुधा पवार आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर असं पुस्तक आहे, असं पुस्तक खरं प्रकाशनाला माझ्यासारख्याला पवारसाहेब योग्य असतील पण मी आहे की नाही मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की आपण आपल्यातल्या चुकासुद्धा काही असेल किंवा उणीवा असतील त्या दूर केल्या पाहिजे पुढच्या ह्याच्यामध्ये. एक जे आहे ते शारदाबाई पवारांच्या संदर्भातलं वाक्य आहे ते मी सांगतो. मला अजूनही कळत नाही की आपलं मराठेपण सांगताना इतरांचा आपल्याला आधार का घ्यावा लागतो. आज इतर समाजातली लोक आहेत त्यांना तसा आधार घ्यावा लागत नाही. सरोजिनी चव्हाण यांनी त्यांचं एक चरित्र त्यांचं लेख लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही त्या संबंध नाही आहे. आधीचं वाक्य आहे की शारदाबाई ह्या घरगुती स्वरूपात त्यांचं कसं होतं, आलेल्या गेलेल्यांची त्या कशा चौकशी करायच्या, आबा जे होते ते त्यांना रावसाहेब किंवा पवारसाहेब असं बोलायचं. इथे तो पॅरेग्राफ संपला आहे आणि पुढचा पॅरेग्राफ 2 ओळीचाच आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आबांचं आणि बाईंचं शिक्षण ब्राह्मणांच्या समावेश झाल्यामुळे ते मराठा जातीच्या जरी असल्या तरी संस्कार ब्राह्मणी आहेत आणि त्यांच्या मैत्रिणी ह्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. मला वाटतं मैत्री किंवा संस्कार हे जातींनी ठरत नाही.
आज आम्ही टीव्हीवरती सुद्धा ऐकतो, जाहीरपणे चर्चा करतो. आता खाण्याचा आणखीन जातीचा काही संबंध येतो का? परवा 4-5 दिवसापूर्वी आमच्याकडे एक आईनी माझ्या नवीन बाई ठेवली. तिने विचारलं की कसं तुमचं जेवण असतं? म्हटलं आमचं जेवण आमच्यासारखं असतं का, जे आपलं असतं तसं. नाही, तुमच्याकडे ब्राह्मणी पद्धतीचं जेवण असतं का? तर मी थोडासा जरा स्ट्रेट फॉरवर्ड असल्याने म्हटलं की तुमचं ब्राह्मणी पद्धतीचं जेवण म्हणजे काय, दररोज काही पिठाची गाय करून तळून काढतात काय? ब्राह्मणी पद्धतीचं जेवण जर सांगितलं ना तर रोज गाय कापावी लागे. ब्राह्मणी पद्धतीचं जेवण, ब्राह्मणी पद्धतीच्या साड्या, हे कशाला थेरं पाहिजे? आणि पुढे त्याच्यानंतर त्यांनी असं लिहिलेलं आहे की सत्यशोधक समाजाने त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यामध्ये ब्राह्मण पुरोहित न येता त्याच्यामध्ये मराठा पुरोहित होता. मला असं वाटतं त्यांचा संदर्भ सगळा चुकीचा आहे. महात्मा फुलेंनी लग्नविधी सांगितलं, त्याच्यामध्ये सांगितलं सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. सत्यशोधक चळवळीतलं मूळ ब्रीज असं होतं की देवळाला दार नको आणि देवाला दलाल नको, आमची लग्न आम्ही लावू, आम्हाला मध्यस्थ्यांची गरज नाही आहे. हे सांगितलेलं असताना ओढून ताणून एखाद्यावरती, म्हणजे आम्हाला समजा उद्या चौथीला बापटबाई असेल तर मी म्हणायचं बापटबाई असल्यामुळे माझ्यावरती खूप चांगले ब्राह्मणी संस्कार झाले. आणि चौथीला समजा कांबळे गुरुजी असेल तर कुठली जात सांगायची, हो कोणाचे संस्कार झाले? संस्कार हे सूर्यासारखे स्वच्छ असतात, त्याला जातीचा इतर गोष्टी योग्य किंवा अयोग्य असू शकतात. मला असं वाटतं जेव्हा आपण समाजासमोर अशी चरित्र देतो त्यावेळी ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे, नाही तर मराठा मोर्चामध्ये जशा पोपटासारख्या मुली बोलणाऱ्या उभ्या राहिल्या तशा पिढ्याने पिढ्या तशाच उभ्या राहतील. पुढच्या काळामध्ये ह्या गोष्टी आपण टाळूया. थोडं जरी कठोर बोललो असलो तरी माझ्या स्वभावानुसार बरोबर आहे, तुमच्यासाठी जरा कदाचित वेगळं वाटलं असेल फार तर पुढच्या वेळी बोलवू नका, काही फरक पडत नाही. ठीक आहे, आम्ही सगळे नडूम आपली हे कमी, पण जोपर्यंत आपण ठळकपणे बोलत नाही सांगत नाही तोपर्यंत आंबे खा आणि पोरवा असं भिडे सांगत बसणार. तर हे धंदे आपल्याला सोडायचे असेल, गुलामी जर झटकायची असेल तर गुलामी अत्यंत ताकदीने झटकली पाहिजे. त्या झटकणाऱ्या सगळ्या स्त्रिया होत्या, म्हणजे त्यांचं जर संपूर्ण हे केलं तर त्या स्त्रियांचा नवरा मेला किंवा नवरा दुसऱ्या जातीतला होत्या म्हणून त्या उत्तम ताकदीने उभ्या राहिला ही वस्तुस्थिती आहे. हे मराठ्यांना आपण सांगितलं पाहिजे, नाहीतर 30% साहेबांनी 30% काही 50% पण जागा मराठ्यांसाठी आणखी स्त्रियांसाठी जरी सोडल्या ते हळद कुंकू घालणं आणि बेमीपर्यंत मंगळसूत्र घालून दागिने घालून बाकीच्याला मिरवणं ह्याच्यापेक्षा पलीकडे काय होणार नाही. मी ठामपणे त्यांनाही लोकांना त्या स्त्रियांना जाऊन सांगितलेलं आहे, आपण त्याच्यापेक्षा आपली उन्नती कशी झाली आणि आपल्या ज्या आधीच्या बायका होत्या ताराबाई शिंदे असतील, अनुसयाबाई शिर्के असतील, अनुसयाबाई शिंदे शाहीर असतील, त्यांनी काय ताकदीने काम केलं आणि उभ्या राहिल्या हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी त्याचा विचार करण्यासाठी हे पुस्तक जे ते महत्त्वाची पायरी ठरेल असं वाटतं आणि तसं ठरावं, अनेक लोकांनी घ्यावं. माझ्यासारखे त्यांनाही प्रश्न पडले पाहिजेत, चोर मारेने त्यांनी सांगितले पाहिजे. चोर मारेने जो हा प्रयत्न केला विजयरावांनी तो खूप चांगला आहे, मला बोलायला संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद. यानंतर माननीय आशिष शेलार साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय शरद पवार साहेब, ज्यांचं भाषण आता आपण ऐकलं असे माननीय ज्ञानेश महारावजी, आणि ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सगळे आलो तसे आमचे विजयराव चोरमारेजी. थोडा अवघडल्यासारखं मला आत्ताच वाटायला लागलं विजयराव, याचं कारण एक संपादक माणूस बोलला आणि त्यानंतर एक समर्थ नेता बोलणार आहे, त्यामध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काय काम. आणि म्हणून या पुस्तकावर जेव्हा आपला फोन आला त्याच्या अगोदर मला सहज मी आठवण केली की आपली पहिली बोलणं कधी झालं. कोमसाबचं दादरला जे काही साहित्य संमेलन होतं ज्यामध्ये आपण भेटलो आणि त्यावेळेला ठरलं की आपण पुन्हा भेटलं पाहिजे असं मी म्हटल्यावर तुम्ही म्हणालात आपल्याला आपलं एकमेकाशी जमेल किला माहीत नाही, त्यामुळे भेटण्याची आवश्यकता आहे का. आणि मग आपलं जमेल की नाही असा प्रश्न तुमच्या मनात आल्यावर तर मला नक्की वाटलं की नक्की भेटलं पाहिजे. याचं कारण ज्यांच्याशी जमणार नाही त्याच्याशी पहिल्यांदाच भेटलं पाहिजे असं आत्ताच्या राजकारणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बोलत नाही पण विचारधारेच्या भूमिकेवर बोलतो हे आम्ही पवार साहेबांकडनं शिकलेलो आहोत. आणि त्यामुळे
ज्यांच्याशी जमणार नाही, ज्यांच्याशी विचार वेगळे, त्यांच्याशी नक्की भेटलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मांडणाऱ्यांपैकी मी एक आहे. आणि मग ज्या वेळेला पुस्तकासाठी तुमचा फोन आला त्या अगोदरच या पुस्तकाबद्दल मला माहिती मिळाली होती आणि म्हणून मी तुमचा फोन आलेला असं म्हटलं की ते पुस्तक मी मिळवलं आहे. आणि सुदैवाने त्या अगोदर एका कामासाठी पवार साहेबांना भेटलो असताना मी त्यांना म्हटलं की मी तुमच्या मातोश्रीबद्दल वाचलं आणि मग ह्या पुस्तकावर आमची जुजबी थोडीशी चर्चा झाली. मला असं वाटतं की या पुस्तकाच्या माध्यमातून जो विचार तुम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे, तुमचं मोठं 28 पानाचं संपादकीय, या सगळ्यात तुम्ही तुमचा स्वतःचा विजयराव विचार त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकतेने मांडलाय असं मी म्हणेन. आपण ज्ञानेश्वरराव महाराजजी असं म्हणालात की टीका केली आहे, मला असं वाटतं की पोकळ टीका नाही आहे, ही त्यांची भरीव अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आजकाल समाजामध्ये टीकेला पोकळ टीका, आणून ताणून केलेली टीका अशा पद्धतीची आम्ही वाचतो. पण विजयरावांनी या पुस्तकामध्ये आम्ही जिजाऊच्या लेखी असं म्हणताना त्यांच्या लेखी काय काय असलं पाहिजे, आपल्या मराठा समाजाच्या भगिनींना सगळ्यांना सर्वार्थाने किंबहुना मी असं म्हणेल महाराष्ट्राला सुद्धा कर्तृत्ववान मराठा स्त्रियांची ओळख दिली पाहिजे, हा सदहेतू आणि त्याच्या मागे प्रामाणिक प्रयत्न आणि ती जिज्ञासा सुद्धा शब्द आपण वापरले, जिज्ञासा सुद्धा त्या जिज्ञासातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. मला असं वाटतं की त्यांनी स्वतः ज्या वेळेला या पुस्तकाची निर्मिती संपादकीय करताना त्याचा अंत संपादकीय लिहिताना सुद्धा जे वाक्य वापरलं याचं मला फार कुतूहल वाटलं. सर्वसाधारणतः पुस्तक खपलं पाहिजे, पुस्तक विकलं गेलं पाहिजे, पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, याच्यावर आपल्या पुस्तकाचा एका अर्थाने काय समाजावर पगडा आणि आपल्या विचारांचा वाहक कोण हे ठरवलं जातं. पण विजयराव चोरमारे यांनी पुस्तकातल्या त्या संपादकीयमध्ये त्याच्या अंतिम वाक्यात असं लिहिलं की याच्यावर अजून चरित्र लेखन आणि संशोधनाची सुरुवात झाली तर मी याला सार्थक मानेन. आणि त्यामुळे माझ्या पुस्तकाच्या खपापेक्षा यातना निर्माण होणाऱ्या विचारांची उत्पत्ती व्हावी असा विचार मांडणारा एक संपादकीय लेखक या ठिकाणी आहे. लेखक कवी याने काय लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, अपेक्षा काय, याच्यावर खूप चिंतन आहे. पण पद्मश्री दया पवार यांनी जे लिहून ठेवलं आहे त्याने असं लिहिलं की खाणीत काम करणारा जो कर्मचारी असतो तो बरोबर एक पक्षी सोळंकी नावाचा घेऊन खाली जात असतो आणि ज्या पक्षाला जसं कामगार त्या खोल खाली खाली जात जाईल तर पहिलं त्या पक्षाला लक्षात येतं की ऑक्सिजन आता कमी होत चालला आहे आणि मग कामगार तसे बाहेर पटापटा पटापटा येऊ लागतात. लेखक असेल, संपादक असेल, कवी असेल, विजयराव तुमच्यासारखे लेखक असतील तर त्याला समाजाला तुम्ही त्या पक्षाप्रमाणे आता ऑक्सिजन कमी होत चाललाय याची आठवण करून देणारे लेखक आहात याचा मला खूप आनंद त्या ठिकाणी वाटतोय. मुद्दा म्हणून मी हे वाक्य वाचण्याचं कारण या पुस्तकामध्ये ह्या केवळ 20 आमच्या प्रेरणादायी मराठा स्त्रियांचा बद्दल लेखन आहे हे तर सत्यच आहे पण हे करण्यामागे केवळ जिज्ञासाने तर एक प्रबोधनी वृत्ती या पुस्तकाच्या लिखाणामागे चोरमारे तुमची दिसते आणि म्हणून तुमचंच वाक्य वापरायचं झालं तर वांशिक अभिमान बाळगणे हे ज्योतिराव फुल्यांच्या विचाराशी प्रतारणा करणारे आहे काय हा प्रश्न तुम्ही समाजाला विचारताय. मग मराठा समाजाने सुद्धा 96-94 कुळी कोण कुळी झाला, कोणी केला, इंग्रजांनी कसा केला आणि मग वंशवादासमोर एक उदात्त हेतू ठेवून सुद्धा काम करताना इतक्या छोट्या विचाराने काम करणं त्याचा संदर्भ ज्योतिराव फुल्यांनी दिलेल्या आपल्या शिकवणीशी जोडणं मला वाटतं प्रबोधनाच्या आजच्या प्रसंगी एवढं सुंदर वाक्य आपल्याकडून या ठिकाणी आलेलं आहे. मला तर त्याच्या पुढे जाऊन पुढे तुम्ही म्हणताय असं सांगायचं आहे की स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारण्यात या अहंकाराची जोपासना आहे. काय वाक्य आहे. आज केवळ स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराच्या घटना ज्या वेळेला आपण पाहतो आणि तिच्या स्वातंत्र्यावरच नख लावायला निघतो त्यावेळेला असलेला अहंकार आपला हा सर्वार्थाने किती दाहक आहे अशी मांडणी करणारा लेखक आणि त्याचे पुस्तक आहे. पुढे आपण म्हणतोय आपल्या घराण्यातील स्त्रीला विधवा झाल्यानंतर पुनर्विवाहाचा हक्क नाकारला जातो यात कोणता पुरुषार्थ आहे. मला वाटतं प्रबोधनाच्या
दृष्टीने आणि त्या भूमिकेतून लिहिलेलं आपलं हे पुस्तक आहे. या पुस्तकातल्या या 20 आमच्या मराठा स्त्रिया प्रेरणादायी स्त्रियांचं लेखन आपण करताना किंवा संपादकीय करताना त्यात सुद्धा जर कोणाला एका अर्थाने एकाच अंगाने वाटेल असं पुस्तक आपलं गेलेलं नाही आहे. आणि म्हणून साहित्य क्षेत्रातील असेल, कला क्षेत्रातील असेल, वैद्यकीय क्षेत्रातील असेल, राजकीय असतील आणि इतिहासातील असतील, अशा सर्वार्थाने व्यापणाऱ्या सर्व स्त्रियांच्या बद्दल लिहिण्याचा आपला प्रयत्न किंवा त्यांच्याकडून लिहून घेण्याचा प्रयत्न हा अतिशय स्तुत्य आहे. आणि मग आम्ही जिजाऊच्या लेखी डॉक्टर मंजुश्री पवार यांनी जिजाबाईबद्दल लिहिताना केवळ त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई इथपर्यंत न लिहिता त्या क्रांतिकारक होत्या. या क्रांतिकारक शब्दावर आपला जोर ज्या लेखात आलाय मला वाटतं ती दिशा आजच्या सर्व स्त्री जातीला, मराठा स्त्रियांना तर नक्की, माझ्या पोटचं मूल मला बाळगायचं आणि तो मोठा झालेला पाहायचं इथपर्यंत न करता मला मुलूक बदलायचं आहे हा विचार त्या ठिकाणी मांडणारं लेखन त्या ठिकाणी आपल्या मंजुश्रीताईंनी केलेलं आहे. विशेष रूपाने सरोजिनीताईंचं सुद्धा, येसूबाईंवरचं सुद्धा लिखाण अतिशय सुंदर आहे. आणि त्याचा संदर्भ देताना कुलावंत वाचवण्यासाठी केलेला संघर्ष, महाराणी ताराराणी यांनी 25-25 वर्ष केलेला संघर्ष, या सगळ्यातना एक प्रेरणा देण्याचं काम या समाजाला, मराठा समाजाला तर नक्कीच आहे पण सर्व स्त्री जातीला आहे, अशा पद्धतीचं लिखाण आपण केलं आहे. मला या गोष्टीचाही आनंद वाटला कारण ज्याचा उल्लेख ज्ञानेश महाराजजी आपण केलात, हे पुस्तक आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अर्पण केलं आहे. आणि त्यामुळे कोणी टीकाकाराला या पुस्तकातून केवळ एका जातीच्या प्रचार प्रस्तावासाठी आपण केला असा विचार कदाचित येऊ शकेल, त्याला छेद आपल्या प्रामाणिक प्रयत्नात आपण केला. आणि त्यामुळे पुस्तक सुद्धा आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अर्पित करतोय या पद्धतीची भावना त्या ठिकाणी मांडली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वार्थाने पुस्तक वाचनीय तर आहेच, आपला संदर्भ ग्रंथ हा संदर्भ करणारा ग्रंथ पण झालेला आहे, पण याबरोबर या विषयावर एखाद्याने PhD करावी असा विषय सुद्धा तुम्ही या ठिकाणी दिलेला आहात. आणि सर्व लेखकांनी ज्या पद्धतीच्या लेखमाला या ठिकाणी दिल्या आहेत, मला वाटतं ज्ञानेश महाराजजी आपण सगळेजण माननीय शरद पवार साहेबांना याची विनंती करू शकू की मुंबई विद्यापीठामध्ये या विषयावर सुद्धा संशोधन करून PhD मिळवणारा किंवा मिळवणारी ही आपल्या समाजातून जगभराला एक प्रेरणा देणाऱ्या विषयाचा संदर्भ ग्रंथ बनेल अशा स्वरूपाचं त्या ठिकाणचं लिखाण आहे. पवार साहेबांना इतक्या मोठ्या पदावर, माझ्या दृष्टीने महाराव साहेब मोठ्या पदावर तर बरीच लोक बसले आहेत पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती या महाराष्ट्रात मला तुलना कोणाशी करायची नाही पण खूप कमी लोक आहेत. आणि त्या मोठ्या मनाचे मोठे नेते असलेले माननीय पवार साहेब यांच्या या प्रवासाची जननी म्हणून शारदाबाईंबद्दल जे लिहिलं गेलं आहे ते सुद्धा एका अर्थाने सर्व समाजाला प्रेरणा देणार आहे. मला असं वाटतं असे प्रेरणादायी पुस्तक आज आपण लोकार्पण करतात अतिशय योग्य समर्थ व्यक्ती आणि नेत्याच्या हस्ते करतायत आणि आमच्या सगळ्यांसाठी दिशादर्शन देणारा करताय. शेवटला संदर्भ पुन्हा अनचॅलेंज जाऊ नये म्हणून जर विषय मुख्यमंत्र्याचाच असेल तर पवार साहेब कर्तृत्ववान मराठा स्त्री एखादी महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजातला मोठा वर्ग आहे, त्यात माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन 100% असू शकतं. एवढ्यावरच तो संदर्भ चॅलेंज करून संपवतो. आपल्या सगळ्यांनी मला बोलायला संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक तर आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं कर्तृत्ववान मराठा स्त्रिया विजय चोरमारे यांनी संपादन केलेला ग्रंथ मी त्याचं विमोचन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. आपण आल्यापासून विजय चोरमारे, शिव ज्ञानेश महाराव, त्याच्यानंतर शिव शेलार यांचे विविध व्यक्तींच्या संबंधीचे त्यांचे स्वतःचे ऑब्झर्वेशन्स आहेत, अनुभव आहेत आणि त्यामधून घेण्यासारखं काय असेल तर त्यासंबंधीची भूमिका
त्याने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली. हा संबंध लिखाणाच्या संबंधीचा कष्टाचा काम श्रीयुत चोरमार यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि जे काही लोकांच्या समोर अनेकांना माहीत नसलेल्या अशा महत्त्वाच्या आणि कर्तृत्वान व्यक्तींच्या संबंधीची मांडणी करण्याची भूमिका घेतली ती माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यातल्या काही भगिनींना मी जवळून पाहिलेलं आहे. हौसाबाई पाटील, जयमाला शिलेदास किंवा यामध्ये आनंदीबाई शिर्के, लक्ष्मीताई नायकवाडी, हिराबाई बडोलेकर या सगळ्यांना जवळून पाहण्याच्या संबंधीची संधी मला स्वतःला मिळाली. त्यातल्या काही व्यक्ती अशा होत्या त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळावरती होत्या. ज्याच्यामध्ये लीलाताई पाटील ह्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये धुळे जिल्ह्यातून आलेल्या होत्या. सजुनताई बारवर या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये दोन तर्फ सदस्य होत्या आणि साहित्याच्या संबंधीचं त्यांचं विधिमंडळातलं जे योगदान आहे ते लक्षामध्ये ठेवण्याचं होतं. विमलाबाई बागल याही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या आणि 1957 साली समितीच्या वतीनं कागल विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या अशा प्रकारच्या भगिनी आहेत. आणि म्हणून काही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत होत्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होत्या अशा काही महत्त्वाच्या, काही माहिती असलेल्या आणि काही फारशा परिचित नसलेल्या अशा भगिनींच्या संबंधीचं वास्तव चित्र या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीनं मांडलेलं आहे. या ठिकाणी मांडत असताना काही गोष्टीच्या संबंधी काही कमतरता होती, ती कमतरता या ठिकाणी महाराव यांनी दुरुस्त करण्याच्या संबंधीची काळजी ही घेतलेली आहे. मला त्याचा आनंद आहे. आणि विशेषतः डॉक्टर रखमाबाई या महाराष्ट्रातल्या पहिल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या, त्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं होण्याची आवश्यकता होती पण ठीक आहे. पण त्यांचंही त्याच्यामध्ये फार मोठं काम होतं आणि त्या काळामध्ये इंग्लंडला जाऊन शिक्षित होऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याच्या संबंधीचं धाडस दाखवणं ही काही सोपी त्याच्यातली गोष्ट नव्हती. ती रखमाबाईंच्याबद्दलची होती. आपण या ठिकाणी बोलत असताना ताराबाई शिंदेंचा उल्लेख केला. खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जाणकारांनासुद्धा ताराबाईंचा परिचय नाही. ताराबाई या स्वतः बुलढाणा जिल्ह्यातल्या, बुलढाणा जिल्ह्यातल्या एका चांगल्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि दुर्दैवानं त्यांचा वैधव्य हे लवकर प्राप्त झालं. पण त्यांनी नावमेद न होता आपण समाजामध्ये परिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावं हा दृष्टिकोन त्यांनी सातत्यानं नजरेसमोर ठेवला. त्यासंबंधीचं लिखाणही केलं. स्त्री पुरुष संबंधाच्या संबंधीचं त्यांचं एक लिखाण, एक एक्सेप्शनल अशा प्रकारचं लिखाण त्या काळामध्ये त्यांनी केलेलं होतं. खरं म्हणलं तर महाराष्ट्रातला त्यावेळी बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात नव्हता, महाराष्ट्र नव्हता, त्यावेळी तो मध्य महाराष्ट्रामध्ये होता. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दोन भाग असायचे, त्याच्यामध्ये एक विदर्भ आणि वऱ्हाड. वऱ्हाड म्हणजे बुलढाणा, अमरावती, आजचा वाशिम आणि अकोला, ह्याला वऱ्हाड म्हणायचं. आणि नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर याला विदर्भ म्हणलं जायचं. हे वऱ्हाडातले लोक आणि अनेक दृष्टीनं एक प्रकारचा मागासलेपणा त्या सगळ्या परिसरामध्ये होता पण मनाचा मोठेपणा आणि उत्तम शेती हा लौकिक हा विशेषतः वऱ्हाडाच्या संबंधीचा होता. आणि आनंदीबाई या त्या सगळ्या आपल्या ताराबाई या कुटुंब या परिसरातल्या वाढलेल्या होत्या. ताराबाईंचं लिखाण हे खरं म्हटलं तर त्यांनी अनेक गोष्टीची त्यांची अधिक माहिती मिळून ही आपण समाजाच्या समोर देण्याच्या बद्दलची गरज आहे. महात्मा ज्योतिबा फुलांचा विचार त्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात गेला. सावरगाव डुकरे हे जे गाव तिथलं, तिथं म्हणजे पंढरीनाथ सीताराम पाटील
नावाचे जे ग्रस्त हे फुल्यांच्या विचाराचा प्रसार करणारे असे एक सर्वांग जीवनामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारे असे ग्रस्त होते, पण त्याच्यात राजकारण नव्हतं. त्यावेळेला राष्ट्रपतींच्याकडून संसदेमध्ये घेतलेल्या जाणाऱ्या व्यक्तींच्यामध्ये पंजीनाथ सीताराम पाटील यांचा उल्लेख केलेला जातो. पंजीनाथ सीताराम पाटील, संतोषराव पाटील आणि तारावांचे वडील ही सगळे एकत्रितपणानं फुल्यांचा विचार हा समाजाच्या समोर मांडण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे आणि अशी पार्श्वभूमी ज्या घरामध्ये त्यामध्ये ताराबाई शिंदे या जन्माला आल्या आणि हा आपल्या कुटुंबियांचा विचाराचा वारसा घेऊन त्यासंबंधीचं एक समाजामध्ये जनमत तयार करण्याच्या संबंधीची कामगिरी ही त्यांनी अखंडपणाने केली आणि म्हणून मला अतिशय आनंद झाला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्यासंबंधीचं कारण फार लोकांना माहिती नाही. मी कधी त्या भागात जातो त्यावेळेला काही जुन्या आठवणी निघतात, पण आपल्याकडे काही समज आहेत गैरसमज आहे. आपल्याकडे एक समज आहे की विद्वत्ता आणि या सगळ्याचा संबंधीचा सगळा ठिका हा मुंबई पुणेकरांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच बुलढाणा वगैरे या सगळ्या परिसरामध्ये विद्वत्ता असलेले जाणकार अनेक असल्याच्या नंतरसुद्धा त्याची नोंद फारशी घेतली जात नाही, ती या ठिकाणी या पुस्तकाच्या रूपाने घेतली जाते घेतली गेली याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मी काय अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही. हे अतिशय चांगल्या प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं आहे. त्याच्यातल्या ज्या कमतरता आहेत त्या दुरुस्त करून त्या पुढच्या सुधारित आवृत्तीमध्ये त्याची खबरदारी घेण्याच्या बदलची कारवाई ही चोरवाऱ्यांच्याकडनं होईल याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची राह लागेल. मान्यवरांनी आपले विचार मांडले, आपलं मनोगत व्यक्त केलं, सर्वांचे आभार, धन्यवाद.